मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ही तिथी चंपाषष्ठी म्हणून साजरी केली जाते। मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी मल्हारी नवरात्र सुरू होते। मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत हे चंपाषष्ठीचे 6 दिवसांचे नवरात्र असते। जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा होतो। जेजुरी हा गावी मल्हारी देवस्थान आहे। नाशिक शहरातील देवळाली कॅम्प येथील खंडोबाच्या मंदिरात चंपाषष्ठीच्या मुहूर्तावर विधिवत पूजन करण्यात आले। सकाळी आरती होऊन त्यानंतर भरीत भाकरीचा नैवेद्य खंडोबाला दाखवण्यात आला। कोरोना पाठोपाठ आता नवीन ओमिक्रॉन आजार आल्यानं नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत देवळाली कॅम्प येथील लष्कर कॅन्टोनमेंट बोर्ड देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन प्रशासनाने परवानगी नाकारल्यानं 2021 ची खंडोबा यात्रा रद्द करण्यात आली। त्याबाबत देवळाली कॅम्प येथील चंपाषष्ठी खंडोबा यात्रा निमित्त 12 बैलगाड्या ओढणारे खंडोबा भक्त उत्तम मांडे त्यांनी अधिक माहिती दिली। खंडोबाची यात्रा भरत असते चंपाषष्ठीला, अनेक परिसरातले भाविक भक्त येत असतात, परंतु 2 वर्षापासून कोरोनाचं जे संकट आपल्यावर आलं आहे त्यानिमित्ताने पोलीस प्रशासन आणि सर्वच जण याची काळजी घेत आहे आणि आपलंही कर्तव्य म्हणून आपणही या ठिकाणी सर्व कार्यक्रम रद्द करून पोलीस प्रशासन शासन यांना मदत करायचे ठरले। सर्वत्र एकोट एकोट जय मल्हाराचा गजर यावेळी झाला। त्यावेळी विश्वस्त प्रकाश आंबळे, नितीन आंबळे, उत्तम मांडे, मनीष चावरिया, प्रवीण पाळदे आदी उपस्थित होते। यांच्यासाठी प्रतिनिधी भारत चव्हाण, देवळाली कॅम्प।